नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या प्रयत्नातून पंचवटी परिसरातील जनार्दन स्वामी नगर येथे नागरिकांसाठी मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले, तर त्यांच्या या उपक्रमाचं नागरिकांकडून स्वागत आणि कौतुक केले जात आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोना महामारीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अनेकांना या महामारीमुळे आपला जीव देखील गमवावा लागल्याचं दिसून येत आहे. या महामारीपासून बचाव व्हावा यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन शासनाकडून केले जात आहे. त्यानुसार ठिकठिकाणी लसीकरण केंद्रांमार्फत नागरिकांना लस दिली जाते. आज नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या प्रयत्नातून पंचवटी नवीन औरंगाबाद नाका जनार्दन स्वामी नगर मनपा हॉल येथे नागरिकांसाठी मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आपल्याच परिसरात लस मिळणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या उपस्थितीत स्थानिक ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. आमचे तरुण कार्यकर्ते अंबादास भाऊ हे खरोखर जर कार्यकर्ते म्हणण्यासारखे खरोखर ते का वाखणण्यासारखं आहे. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. तर मी त्यांना एवढे शुभेच्छा देऊ इच्छितो का ते भावी नगरसेवक नाही, आता ह्या निवडणुकीमध्ये नगरसेवक ते 100% निवडून यायलाच पाहिजे, कारण त्यांचं कार्य खूप आहे. त्यांनी सगळे आता आम्ही बघतो आहे, आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, आम्ही बघतो आहे आजूबाजूला का त्यांचं किती कार्याच्या वाखणण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्ट आता मला नाही सांगता येणार, पण खरोखर चांगलं कार्य आहे त्यांचं. का त्यांना मी पुढच्या नगरसेवकाच्या आणि वाटचालीसाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमच्या युवकांचे हृदय सम्राट सन्माननीय अंबादासजी भाऊ खैरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्या उपस्थितीत या ठिकाणी लसीकरणाचं काम सुरू झालं आहे. विजयनगर सोसायटीतल्या सर्व परिसरातील नागरिकांना व इतरत्र परिसरातील नागरिकांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं एक विनंती आहे की आपण लसीकरण करून घ्या. लसी सुरक्षित आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की लसीकरणाच्या प्रत्येक केंद्रावर आपण सुरक्षितता बाळगायची आहे आणि शिस्तबद्ध अशा पद्धतीने कुठलाही गोंधळ न घालता आपण सर्वांनी लसीकरण करून घ्यायचं आहे अशा आपल्या सर्वांना विनंती करतो. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये देखील मोठी जनजागृती झाल्याने लसीकरणासाठी नागरिक आता मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. अंबादास खैरे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा येथील नागरिकांना चांगला फायदा होत असून या माध्यमातून कोरोनासारख्या या महामारीला हरवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. खैरे यांच्याकडून याआधी देखील अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले आहेत, याचं कौतुक देखील स्थानिक नागरिक आता करत आहेत. यावेळी वसंत कुंड, बापू देवरे, सुधाकर माळी, राजेंद्र भुजबळ, छब्बू खैरनार, निवृत्ती जगताप, बापू तांबे, विनायक वाघ, मनोज खैरे, पंकज देवरे, गोसावी सर, श्याम खैरे, नाना तिदमे आदी उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.